नगर औरंगाबाद महामार्गावर नेवासा तालुक्यात उस्तळ दुमाला परिसरात आज शनिवारी पहाटे नार दुरुस्त पिकअपला एसटी बसने पाठीमागून जोराची धडक दिली. एसटी बसमधील सुमारे 20 प्रवासी होते, त्यातील काही किरकोळ जखमी झाल्याचे समजते. एसटी बसचेही यामध्ये मोठे नुकसान झाले. याबाबत मिळालेली माहिती अशी आहे की औरंगाबादहून पुण्याकडे एसटी बस जात होती. पहाटे 5 वाजेच्या सुमारास उस्तळ दुमाला शिवारात जनावरांचा नगर येथे चारा घेऊन जाणारा पिकअप पंक्चर झाल्याने तो डिव्हायडरच्या बाजूला उभा होता. मात्र एसटी चालकाला या उभ्या असलेल्या पिकअपचा अंदाज न आल्याने त्याने पिकअपला पाठीमागून धडक दिली. धडकेनंतर पिकअप गाडी थेट डिव्हायडरवर चढली. सदैवाने यामध्ये जीवितहानी झाली नाही. बसमधील 20 प्रवासीपैकी काही प्रवासी किरकोळ जखमी झाल्याचे समजते. अपघातानंतर पिकअपमधील चारा रस्त्यावर विखळला होता. दोन्ही वाहनामधोमध आल्याने काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. घटनेची माहिती मिळताच नेवासा पोलीस स्टेशनच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन रस्त्यावरील दोन्ही वाहने बाजूला करून वाहतुकीला असलेला अडथळा दूर केला. गेल्या काही दिवसापासून नगर औरंगाबाद महामार्गावर अपघाताचे प्रमाण वाढले आहे. मात्र दुपारपर्यंत या अपघाताबाबत नेवासा पोलीस ठाण्यात कोणतीही नोंद करण्यात आली नव्हती.